तलवार ही मुलगीच आहे. तिला नख आहे, नाक आहे, नथ आहे, शिवाय डोळेही आहेत. तलवारीस नख आणि नाक असत. हे पहा नाक आणि ही नथनी. त्याला तर कडी म्हणतात. हो म्हणतात कडी, पण आहे ती नथनी आणि ही कंगणी. अगं बाई, तलवारीला कंगणी बी असते. हो ही कंगणी, हे फूल आणि हा मोगरा. ही कंठी, हा गळा आणि हा कठोरा. हे जनेऊ आणि हा पुतळा. आणि ह्याला म्हणतात चौक. आणि चौकाच्या खाली काय म्हणतात बर? खजाना. हा खजाना म्हणतात. आणि हे नख. आणि हा जो तलवारीचा भाग दिसतोय ना, त्याला म्हणतात नखा. हे सुचिन्ह. आणि हे जे तीन ठिपके दिसतात ना, त्यांना म्हणतात नेत्र. आणि ही धार. मुली या धार बाजत असतात. त्यांनी धार बाज राहिलाच पाहिजे असे आमचे बाबा म्हणतात. पुढे इथे झवेर. आणि ह्याला म्हणतात काय म्हणतात बऱ्या भागास? पिपया. हा हा पिपळा आणि हे टो. मुलीची सगळी लक्षणं ही तलवारीतच आहे. तलवारीस ज्ञान हे हवेच. मुलीसाठी संस्कार हेच ज्ञान. तलवारीमुळे अनेक पराक्रम निर्माण होतात. तसेच स्त्री ही पराक्रमी वीर निर्माण करते. धार असलेली तलवार म्यानेतून बाहेर उसळली की जशी लखलखते, तशी संस्कारी स्त्री घरातून बाहेर पडली की लखलखते. तलवारीबद्दल केवढी माहिती आहे तुला? मराठमोळ्या मुली शस्त्राबद्दल एवढी जवळीक करतात, खूप आनंद झाला. म्हणून युवराज म्हणतात तलवारीशी लग्न केलं तर ते करूच शकतात. आणि तलवारीशी लग्न केलेले हे पहिलेच युवराज नाही. महाराजांच्या प्रेरणेने प्रत्येक मर्द मराठा हा पहिले लग्न तलवारीशीच करतोय. खरंय आऊसाहेब, तलवारीस एवढी अंग असतात हे आम्हाला देखील माहित नव्हतं. ज्यांच्या घरात तलवारी आहेत त्यांनाही माहिती असणं यात कसला पराक्रम? नुसतं ज्ञान असून काय ते? घरानं तोला मोलाच हवं ना. खरंय, तुम्हास काय तोलायचं ते तोला, आम्ही मोल करू. तुम्ही एवढ्या हुशार आहात ना, मग आम्ही जे विचारू त्याचे उत्तर द्याल? मी प्रयत्न करेन. बर. सहा जणी बायका आणि तीन भाकऱ्या. प्रत्येकीला एक एक भाकरी मिळायला पाहिजे. प्रश्न कठीण आहे हो. अहो तिची कुठे एवढी झेप? लेकरू ते. नसेल जमत तर राहू देत. आम्ही प्रयत्न करू. सहा बायका, तीन भाकऱ्या, मुळेची
मोडायची नाही. मोडायची नाही प्रत्येकी सेक, पण सहा बायका. राजाऊ अवघड आहे का ग? कुसकरून एकत्र करायची नाही हो, अजिबात कुसकरायची नाही. लक्षात भाकऱ्या तीन आहेत आणि बायकाही तीनच आहेत. सहा बायका. सहा बायका मोज बर. मायले सासू सून नणन भाऊजे दिसताना सहा बायका आणि आहेत तीनच बायका. अगं बाई, माय लेक सासू सून नणन भाऊजय. हो की हो बाई साहेब, सांगताना सहा पण आहेत तीन. माय लेक सून, सून आली की माय सासू होते आणि नणंद आली की सून भाऊजय होते. वा राजाओ वा. जिंकलत आम्हाला. पिलाजीराव, तुमची राजाऊ खरच खूप हुशार आहे. तुमचा आशीर्वाद, आऊसाहेबांचा आशीर्वाद. आम्ही तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तिला आमची सून म्हणून निवडलं होतं. त्यासाठीच निरोप पाठवून तुम्हाला गडावर बोलवून घेतलं. परसोजी राजे, तुमची उमाय हुशार आहे, त्याहून अधिक सुंदर आहे, पण आमचे शंभू राजे वादळ आहे. वादळ पदरात बांधणारी मुलगी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमची उमा सह्याद्रीत रमेल असं वाटत नाही. हा ते पण खरंच आहे, पण आम्ही तिला बळबळच घोड्या बसवतोय. आमच्या सोयरा राणीसाहेबांचा प्रयत्न चांगला होता आणि कोणाही आईला आपल्या लेकरास सुंदर बायको करावी अशी इच्छा असते, पण इथे गोष्ट केवळ लग्नापुरतीच मर्यादित नाही. महाराज, तुमच्या होकारात आमचा होकार आहे. पिलाजीराव, तुमची मुलगी आम्ही आमची सून करून घेतो आहोत. महाराज, माझं भाग्य थोर म्हणून हे घडलं. माझ्या लेकीचं सोनं झालं. असं म्हणू नका पिलाजीराव. महाराज, अहो तुमच्या सावलीला उभं राहण्याची बी आमची लायकी नाही, पण तुम्ही आम्हाला सोयरिकीचा मान दिलात. या सोयरिकीनं शिरक्यांच्या 42 पिढ्यांचा उद्धार झाला. पिलाजीराव, माहित असतं सोयरिकीसाठी बोलवलंय तर लेकीला बाशिंग बांधून समोर उभं केलं असतं, वाजत गाजत आलो असतो. पण आम्हाला नेहमी असं वाटतं की सोयरीक ही आनंदानं व्हावी, संमतीनं व्हावी. आता यापुढे तुमची ही लेक आम्हाला आमच्या लेकीसारखी. आता राहिला प्रश्न तुमच्या लायकीचा, तर तुमची लायकी तुमच्या इमानात आहे. तुमचा इमान घरंदाज कोशीलही मोठा आहे. पुन्हा असं कधी बोलू नका महाराज. आणखीन एक, तुमची राजाऊ आता आमच्या घरी आली. आमची राजकुंवर तुमच्या गणोजी राजांना करून घ्यावी. हे साठ लोट आनंदानं मान्य. पिलाजी राजे शिर्के यांची कन्या राजाऊ आणि आमचे चिरंजीव शंभू राजे यांचा विवाह आम्ही आऊसाहेबांच्या आशीर्वादानं निश्चित करीत आहोत.
आता आपलं नातं बरोबरीच. या काय भेट घ्या. ऐका हो ऐका माय बाप रेत ऐका आनंदाची खबर ऐका. महाराजांचे फर्जंद स्वराज्याचे युवराज शंभूराजे आणि पिलाजी शिर्के शृंगारपूरकर यांची कन्या राजाऊ यांचा विवाह ठरला असून तो लवकरच संपन्न होत आहे. तरी हे शुभ कार्य आपले घरचे जाणून आपण लग्न सोहळ्यास यायचं आहे हो. यहाँ शामियाना लगा होगा संभा की शादी के लिए. जी. और यहाँ हमला होगा संभाजी पर. लेकिन बेगम साहिबा, ऊपर जाना मुमकिन नहीं है. मुमकिन करो. अगर शिवा नामुमकिन को मुमकिन बना देता है तो हम भी मुमकिन बना देंगे. समझे? जी बेगम साहिबा. 1,00,000 फौज के अंदर शिवा आता है. मेरी ही नजरों के सामने मेरे सरताज को तलवार की घाव से. मैं चिल्ला रही थी, आज तक चिल्ला रही हूं. मेरा शोर इसी कारण आज तक मेरे अंदर खामोश रहा. लेकिन अब नहीं. मेरे कलेजे को मारा. मैं उसका कलेजा संभा को मारूंगी. जान से मुआफी बेगम साहिबा, लेकिन हम पकड़े जाएंगे. हमारी ये दाढ़ी, ये लिबास. तुम ठीक कह रहे हो. पहचानते हैं इसे? काफर, अंदर कैसे आया? बोल बोल, तेरा नाम क्या है? असलम खान. ये जाएगा राजगढ़ पर हिसाब चुकता करने. ये मारेगा संभा को. जान से. ये कटियार और ये जहर, एक ऐसा जहर बदन में जाने के बाद इंसान पानी तक नहीं मांग सकता. महबूब, बेगम साहिबा, संभू की बारात को जनाजे में बदल डालूंगा. खबर आएगी, इंतजार करो. अल्लाह, खुशी फर्श पर होगी, चर्चा अर्श पर होगा. एक रिश्ता अदा होगा, एक अर्ज अदा होगी. सितारों की चमक होगी और चांद भी चमकता होगा. लेकिन शिवा का लड़का शंभू इस धरती पर नहीं होगा. ला इलाहा इल्लल्लाह. सगळे सतर्क रहा. तुम्ही जातीने लक्ष घाला. जी.
निराजी पंत, अहो केळीचे खुंट अजून आलेले नाहीत गडावर. असे कसे? तेव्हा ना यायला हवे होते. अहो आपले नेहमीचेच लोक आहेत. अजून काय नाही ना? नाही. चला वा मोर. चला. अरे बाबा ती हत्यारे ठेव बाहेर. मर्दानी खेळातली हत्यार आहेत ती. धार नाही ती असणी. अरे धार असो किंवा नसो बाहेर ठेवती अगोदर. आणि मग खेळायचं कस? तर हत्यार मिळतील. हा ऐका माझं, ठेवा ती बाबानो. लय कडक वातावरण आहे ती. ठेवा ठेवा. चला ठेवा. हा चला चल बाबा चल. खुदा हाफिज. नहीं नहीं, राम 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 राम. तांबर या मोरे या काय नेहता सा. वा मोर या पुढे या. बर वा मोर या मोरया. अरे काय आज येते होय गडावर? अरे तसा तू रोज येतोय पण तपासावं तर लागतच. अरे कायदा झाला आणि आज तर काय लगीन. वय वय आणि आज तर कडक कायदा आहे. अरे किती उशीर केलास खेळचं खूट आणाय. आणि हो काय रे या खुटाला लाल दोरा का बांधला रे? ते आपलं ये पुढे ये खाली ठेव बघू दे जरा. केळीचे खुंट कापताना पूजा करावी लागते ना म्हणून यो धागा बांधलाय. तात्याबा जी सोडा त्याला. इथे पूजेचा खोळंबा झालाय त्याची कसली तपासणी घेत आहे? येऊ द्या त्याला. चला रे जा बाबा जा. काय नाही ना तुमच्याकडे? नाही नाही. जा बाबा जा. वय वय चला. आऊसाहेब शंभुराजे येत आहेत दर्शनाला. आऊसाहेब औक्षवंत व्हा यशवंत व्हा. आई भवानी तुमचे सगळे मनोरथ पूर्ण करतील. शूर बच्चा आहोत. लवकर मोठे झाला. बघता बघता बोहल्यावर उभे राहिला.